नमस्कार, तरुण भारत स्थानिक वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया स्थानिक घडामोडी। केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त फिट इंडिया अभियानाची जागृती फेरी काढण्यात आली। यामध्ये विद्यार्थी पालकांसह शिक्षक वर्ग भाग घेतला होता। विद्यालयाचे प्राचार्य अरुण कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्यानंतर विद्यालयापासून जागृती फेरीला प्रारंभ झाला। कॅम्प मधील विविध रस्त्यांवरून फिरून पुन्हा ही फेरी विद्यालयापर्यंत आली। विद्यार्थ्यांनी आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्व सांगणारे फलक हाती घेतले होते, तसेच घोषणा देऊन जागृती मोहीम राबविली। रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम संस्थेतर्फे बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन शिबिर यशस्वी केले। बेळगाव येथील भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये हे शिबिर पार पडले। शिबिर संयोजनाचे नेतृत्व रोटरी वेणुग्रामचे अध्यक्ष राजेश कुमार तळेगाव, सचिव उमेश रामगुरवाडी, माजी अध्यक्ष डीबी पाटील, अभिजित शहा, चंद्रकांत राजमानी आदींनी केले होते। जिल्हा पंचायतच्या वतीने गांधीजींच्या 150 जयंती निमित्त शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी चन्नम्मा सर्कल येथे प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी व प्लास्टिक मुक्त शहर करण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली। यानंतर या जनजागृतीपर रॅलीला जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली। शहरात मोकाड जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे ही मोकाड जनावरे शहराच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून राहिल्याने वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांनाही मुश्किल बनले आहे। त्यामुळे वाहनधारकांना या मोकाड जनावरांच्या बाजूने वाट काढत जाण्याची वेळ निर्माण झाली आहे। हलगा मच्छे बायपास रस्ता हा अत्यंत सुपीक जमिनीतून करण्यात येत आहे। तिबार पिकी जमीन असून यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत। हा रस्ता माजी मुख्यमंत्री MS कृष्णा यांनी रद्द केला होता, तेव्हा भाजपनेही हा रस्ता रद्द करून शेतकऱ्यांना जीवदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे केली आहे। हुबळी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन हे निवेदन देण्यात आले आहे। शहर परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे। क्लब रोड येथील HDFC बँकेसमोरील बाजूच्या चौकात कचऱ्याची उचल केली नसल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। या भागातील कचऱ्याची उचल रोज करावी अशी मागणी होत आहे। आता पाहूया स्थानिक क्रीडा वृत्त। साईराज स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित टिळकवाडीतील सुभाषचंद्र बोस मैदानावर सुरू असलेल्या बेळगाव जिल्हा साईराज चषक अंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद गोगटे तांत्रिक महाविद्यालय संघाने पटकाविले। मंगळवारी अंतिम फेरीत गोगटे तांत्रिक महाविद्यालयाने पीपल ट्री महाविद्यालयाचा 3-1 असा एकतर्फी पराभव करत चषकावर मोहर उमटविली। शिमोगा जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित करण्यात आलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय सार्वजनिक शिक्षण खात्याच्या राज्यस्तरीय प्राथमिक व माध्यमिक आंतरशालेय मुलामुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर स्कूल संघाने नेत्रदीपक कामगिरी करताना उपविजेतेपद पटकाविले। मराठी विद्यानिकेतन स्कूल, सर्वोदय इंग्रजी माध्यम स्कूल खानापूर यांनी अतुलनीय कामगिरी करताना 3 क्रमांक पटकाविला। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 जयंती आज देशभर साजरी केली जात आहे। महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजप कार्याध्यक्ष JP नड्डा यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना नमन केलं। जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानी दहशतवादी भारतावर मोठा हल्ला करू शकतात असा इशारा अमेरिकेने दिला आहे। पाकिस्तानने या दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवलं तर भारतावरील हल्ले रोखले जाऊ शकतात। जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर अनेकांना भीती आहे की दहशतवादी भारतावर मोठा हल्ला करू शकतात असं अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयाचे इंडो पॅसिफिक क्षेत्राचे असिस्टंट सेक्रेटरी रँडल शिल्वर यांनी म्हटलं आहे। जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर
सुरक्षा आणि सतर्कतेच्या कारणास्तव पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेल्या स्थानिक नेत्यांची नजरकैद महात्मा गांधीजींच्या नजरकैदेच्या निमित्ताने आज हटविण्यात आली आहे. जम्मूच्या सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नजरकैद हटविण्यात आली आहे. माजी मंत्री आणि डोगर स्वाभिमान संघटनेचे पक्षाध्यक्ष चौधरी लाल सिंह यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे देवेंद्र राणा आणि एस एस सालाथिया, काँग्रेसच्या रमन भल्ला आणि पॅन्थर्स पार्टीचे हर्षदेव सिंह यांच्या नावांचा समावेश आहे. पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे काल रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिल्याचे मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे. हर्बल रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. माहीम स्टेशन जवळ सीएसएमटी वांद्रे लोकलचं चाक रुळावरून घसरल्याने अंधेरी सीएसएमटी आणि अंधेरी पनवेल मार्गावरील वाहतूक बंद आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत अपडाऊन वाहतूक बंद राहणार आहे. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. लहानपणी उड्या मारत ते गाणं म्हणायचो, गणिताच्या परीक्षेत काय तर म्हणे नापास. हे खरं होते की काय असं वाटायला लागलंय. गणितच फक्त नाही, त्यात दहावी बोर्ड एक्झाम्स, बाप रे खूप टेन्शन आलंय. आता टेन्शन ला करूया नापास. तरुण भारत घेऊन येत आहे मराठी माध्यमाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास रविवारी विविध विषयांच्या मार्गदर्शनाचा विशेष तास. आता समजून घेऊया विविध विषय गप्पांच्या माध्यमातून. तर विद्यार्थ्यांनो, यशस्वी व्हा, यशवंत व्हा.